पुणे घोषणा केली पण अमेरिका जर्मनी आणखी बाकीचे इंटरनॅशनल फ्लाइट्स अजून अपेक्षा आहे पुणेकरांना. सुरुवात तो झाली ना, सुरुवात तो झाली, तो थोडा खुशी आणि हर्ष तो भावना तो ठेवा तुम्ही बाबा. चांगली सुरुवात झाली, बँकॉकचे प्लेन 12 नोव्हेंबरची सुरुवात झाली, सिंगापूरची 1 डिसेंबरमध्ये सुरुवात होणार, त्याच्यामध्ये पण आपण राहा. त्याच्यानंतर पण भविष्यामध्ये पण आम्ही पाहतो अमेरिकाची फ्लाईट्स आणि युरोपची फ्लाईट्स, तिथे ओपन स्काय पॉलिसी आहे, तो विदेशी एअरलाईन्स पण आणि आमची देशी एअरलाईन्स पण त्यांना स्वतंत्रता आहेत ओपन स्काय पॉलिसीजवळ. आज एक भव्य कार्यक्रम झाला की मल्टी लेवल पार्किंग 120 करोड राशीचा समर्पित झाला पुणेकर जवळ, आमची जनता जवळ. आणि मला विश्वास आहे 1000 वाहनचा पार्किंग आणि 4.5 लाख स्क्वेअर फीटची कन्स्ट्रक्शन, 3 लाख स्क्वेअर फीट पार्किंग जवळ आणि 1.5 लाख स्क्वेअर फीट कमर्शियल जवळ. छान फुट ओव्हरब्रिज पण आहेत, स्वतःची गाडी घेऊन व्यक्ती येणार, ते सरळ फुट ओव्हरब्रिज जवळ एअरपोर्ट टर्मिनल जवळ जाणार. फाइंड माय ॲप टेक्नॉलॉजी पण आहेत हे पार्किंग टर्मिनलमध्ये, हे फोनवरती फाइंड माय कारची ॲप पण आहेत, फाइंड माय पार्किंग स्पॉट बुकिंगची व्यवस्था पण ॲपमध्ये आहे. तो आधुनिक टेक्नॉलॉजीला घेऊन, सूचना प्रौद्योगिकीला घेऊन सगळं व्यवस्था हे पार्किंग फॅसिलिटीमध्ये आहे. त्याच्या अगोदर, त्याच्या अतिरिक्त नवीन टर्मिनल बिल्डिंग पुणेमध्ये त्याची कन्स्ट्रक्शन आता 70-75% झाली आहे. 500 करोड रुपयाची राशीची नवीन टर्मिनल बिल्डिंग होईल. इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनलची पण सुरुवात आम्ही करणार. तर पुणेला हर व्यवस्था आणि हर सुविधा द्यायची पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमची सरकारची सोच आहे. आता महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनची सरकार आहे, कोल्हापूरमध्ये पण फ्लाईट मुंबईजवळची सुरुवात झाली स्टार एअरचा, आणि हे डबल इंजिनची सरकार पुणेजवळ महाराष्ट्रजवळ पूर्ण रूप समर्पित आहेत आणि विकास आणि प्रगती नागर विमानन क्षेत्रामध्ये होईल याची पूर्ण आशा मला आहे. फार फार धन्यवाद.